सदस्य झाले एकही कायदा केला नाही एकही योजना राबवली नाही फक्त आम्हाला सांगतात 50 रुपये महिन्याला भरा 100 रुपये महिन्याला भरा आणि 30 वर्षांनी 3000 रुपये पेन्शन घ्या किती रुपये 30 वर्षांनी 3000 रुपये घ्या अरे हे सरकार आपल्याला वेगळ्यात करायचं काम करतंय गरिबांचे पैसे घेऊन श्रीमंताला वाटप करून या देशामध्ये गरिबांचं शोषण करण्याचं काम करतंय कारण या सरकारचा खरा इतिहास तुम्हाला माहिती आहे 300 रुपयाचं गॅस सिलेंडर आज किती रुपयाला मिळतंय आता 1100 रुपयाला मिळतंय आम्हाला सांगितलं सबसिडी देऊ तुम्हाला सबसिडी कधी बंद करून टाकली माहितीच नाही असं जे पापी सरकार गरीब लोकांकडनं पेन्शनच्या नावाने पैसे घेईल आणि 3000 रुपये 30 वर्षाने देईल केली याच्यावर आमचा भरोसा नाही आमचं म्हणणं आहे या देशामध्ये आमदार खासदाराला जर पेन्शन असेल तर या देशातल्या जो कष्ट करून या देशाला पोशिंदा असलेला शेतकरी आणि कामगारांना पेन्शन सरकारच्या तिजोरीतून दिली पाहिजे ही आपल्या आयकरची भूमिका आहे बघितली आणि म्हणून आपलं म्हणणं आहे 2-2 लाख रुपये पेन्शन आमदार खासदारांना कमी पडते आणि इथं आमच्या अंगणवाडीतही आशाताईंना पेन्शन मागितली की सरकारकडे पैसे नाही बनतात आमच्या हमाल लोकांनी पेन्शन मागितले की म्हणतात पेन्शनला पैसेच नाही शिल्लक म्हणून आपल्याला ठरवावं लागेल की या देशामध्ये कष्टकऱ्यांच्या अजेंड्यावर काम करणारं सरकार या देशामध्ये स्थापन झालं पाहिजे या देशामध्ये आम्हाला अभिमान वाटतो लाल मोठ्याच्या कार्यकर्त्यांना जेव्हा संधी मिळाली सत्तेवरती अंकुश ठेवण्याची 65 खासदार असताना या देशामध्ये अन्न अधिकार कायदा केला शेतकऱ्यांचे पिकं असतील ते विकत घेऊन गरिबाला अन्नाचा अधिकार दिला 35 किलो धान्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा कायदा करायला भाग पाडलं मात्र हे भाजप सरकार त्या कायद्याची वाट लावायला निघालेलं आहे आणि म्हणजे आता रोख सबसिडी तुम्हाला देऊ रेशन नाही देणार तर काय देणार आहे 150 रुपये देणार आहे चालेल का आपल्याला आपली भूमिका आहे की आम्हाला रोख पैसे नको तर आम्हाला अन्न अधिकाराच्या खाली आम्हाला रेशन आमच्या हक्काचं आहे त्याच्यामुळे रेशन मिळाल्यावरती गरीब माणसाला मदत होते आणि शेतकऱ्यांचं आलेलं पीक सरकारला विकत घ्यावं लागतं मात्र याचं संपूर्ण खाजगी करण्याचं काम हे सरकार करत आहे या देशामध्ये कम्युनिस्ट पक्षाला संधी मिळाल्यावरती 65 खासदार असताना रोजगार हमीचा कायदा केला मनरेगाच्या कायद्यातून गावागावात काम मिळेल ही आमची भूमिका होती मात्र केंद्र सरकारने त्याचं बजेट कमी करून टाकलं जो ग्राम रोजगार सेवक म्हणून आमचा कर्मचारी आहे त्याला रोजचे जगण्या इतकं सुद्धा त्याला मोबदला मिळत नाही 100 दिवस काम देऊ म्हणतात आपली बाकी आहे लाल मोठ्याची आयकरची की गावातल्या गावात रोजगार हमीचं काम 365 दिवस मागे त्याला मिळालं पाहिजे यासाठी आयकरची जनजागरण यात्रा आहे बघितली त्याच्यातून गावातल्या माणसाला गावात काम मिळालं तर बाहेर गाव जायचं काम कामाला जायची गरज पडणार नाही या महाराष्ट्रामध्ये गेले वर्षभर संघर्ष सुरू आहे या महाराष्ट्रातील कोरोना काळामध्ये चांगलं काम करणारे आमच्या आशा भगिनी गट प्रवर्तक भगिनी अंगणवाडीच्या ताई असतील परिचर असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील ग्राम रोजगार सेवक असतील यांनी चांगलं काम केलं मात्र सरकारने त्यांना काय दिलं त्यांना काय दिलं नाही केंद्र सरकारने सांगितलं की 100 रुपये वर्षाला महिन्याला घ्या म्हणजे 30 रुपयातून आपली धक्का केली आशा ताईंची काहींना 500 रुपये दिले काहींना तर 1000 दिले परंतु हे सर्व शोषण करून फक्त काळ्या वाजवा आणि थाळ्या वाजवणारे हे सरकार कष्टकऱ्यांचं शोषण करण्याचं काम करत आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये आयकरच्या नेतृत्वाखाली आशा कर्मचारी गट प्रवर्तकांचा 22 दिवस संप चालला त्याच्यातून काही गोष्टी आम्ही मिळवल्यात सरकारला सांगितलं की कोरोना काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिलं पाहिजे गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा तरी तुम्ही कमीत कमी दिला पाहिजे त्याच्यातल्या काही मागण्यावरती चर्चा झाली पत्र काढलं 7000 रुपये आशांना गट प्रवर्तकांना 10000 रुपयांची वाढ देऊ गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा GR देऊ संप संपूर्ण महिना होत आला अजून त्यांनी GRच काढला नाही आता या सरकारचं करायचं काय काय करायचंय सरकारचं खाली डोकं करायचंय का जर खाली डोकं वरती पाय करायचं असेल
तर त्या सरकारला भेटायला नागपूरला जावं लागेल. तिथे डोके पण सापडतील आणि खोके पण तिथं सापडणार आहे सरकार. म्हणून आपल्याला जायचं आहे येत्या 18 तारखेला त्या नागपूरच्या क्षणामध्ये. या ठिकाणी आमच्या ताई अंगणवाडीच्या ताई 4 तारखेपासून संपावर आहेत. पोषणाचे कर्मचारी आंदोलन करतायत, सर्व आंदोलन करतायत, कारण हे महाराष्ट्राचं सरकार फसवणार सरकार आहे. याच्यावरती आता आमचा विश्वास बसत चाललेला आहे, बसत चाललाय ना. कारण ग्रामरोजगार सेवकांना फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, कामगारांच्या विरोधात कायदा केला आणि म्हणून महाराष्ट्र आयोगाने निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या 18 डिसेंबरला या दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, कारण ही यात्रा शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीमध्ये जाणार आहे. 35 जिल्हे आम्ही फिरत आहोत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आवाहन करत आहोत कामगार कष्टकऱ्यांच्या विरोधातल्या सरकारच्या संदर्भात जनजागरण करून 18 डिसेंबरला मी सगळ्यांना आवाहन करतो की त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. काहींना वाटतं की एक दिवस मोर्चा केला की बघिली घरी निघून येतील, असं करायचंय का आपल्याला? आपण निर्धार केलेला आहे किसान सभेचे मोर्चा निघणार आहे 18 तारखेला, 19 तारखेला. 18 तारखेला पाठिंबा द्यायला सर्व किसान सभेचे कार्यकर्ते येणार आहेत. 19 तारखेला आंदोलन आहे. 18 तारखेच्या मोर्चामध्ये आपण ठरवलेला आहे की आम्ही फक्त मोर्चा तिथे येणार नाही. 35 जिल्ह्यातले कामगार कर्मचारी शेतकरी शेतमजुरांचा बुलंद आवाज घेऊन आपले प्रश्न घेऊन स्वतंत्र निवेदन घेऊन या सरकारने जे आपल्याला फसवलेलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आपण जाणार आहोत. आणि जाणार नुसते नाही, जोपर्यंत जी आर आशा गट प्रवर्तकांचा निघत नाही, अंगणवाडीच्या महिलांच्या बाबतीतला निर्णय होत नाही, या महाराष्ट्र सरकार कामगार विरोधी कायदे मागे करण्याचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत नागपूर शहर आम्ही सोडणार नाही हा निर्धार भगिनींनो आपल्याला करायचा आहे. कारण हा डिसेंबर महिना आहे, या सरकारचं किती दिवस आयुष्य राहिलं आपल्याला माहिती नाही. रोज टीव्हीवर चालू असतं, आज जाणार आहे का उद्या जाणार आहे, त्याच्यावरती श्याम काळे चांगलं बोलणार म्हणून मी बोलणार नाही. पण एकच मी तुम्हाला सांगणार आहे, 18 तारखेचा मोर्चा या महाराष्ट्रातील कष्टकरी सर्व श्रमिकांच्या प्रश्नावरती आयोजित केलेला आहे. हा मोर्चा आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारला सांगणार आहोत, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या. म्हणून आपण निर्धार करून जायचंय, सगळ्यांनी तयारी करायची आहे. 2 दिवस लागोत का 3 दिवस लागोत, या तयारीने तिथं या आणि या सरकारला लाभ विचारण्याकरता लाखोच्या संख्येने सहभागी व्हा असं मी आपल्याला आवाहन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.